Good afternoon, all of you. In today's lecture, we will start our problem number first based on manufacturing account. So first of all, read our problem. From the following balance of manufacturer, prepare manufacturing account for the year ended 31st December 2017. Manufacturing account दिलेला आहे तुम्हाला, trial balance दिलेला आहे, आणि यावरून आपल्याला manufacturing account and trading account draw करायचं आहे. So opening stock format जर तुम्ही first lecture theory चं बघितलं असेल तर तुम्हाला format clear झाला असेल manufacturing account चा. First आहे opening stock of raw material, then work in process हे सगळे opening चे आहेत and finished goods. So raw material and work in process हे कुठे रेकॉर्ड होणार आहेत मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड होतील. ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल अँड ओपनिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोसेस अँड ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स हा रेकॉर्ड होणार आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. ओके, देन सेकंड ओपनिंग सॉरी परचेस ऑफ रॉ मटेरियल अँड परचेस ऑफ फिनिश्ड गुड्स. परचेस ऑफ रॉ मटेरियल रेकॉर्ड होईल मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटच्या डेबिट साईडला, परचेस ऑफ फिनिश्ड गुड्स रेकॉर्ड होणार आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. देन कॅरेज, रॉ मटेरियलचे जे कॅरेज आहे हे मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटला ड्रॉ होईल, फिनिश्ड गुड्सचं जे कॅरेज आहे हे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड होईल. रिले फ्राईट, रॉ मटेरियलचे आहे जे मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट, फिनिश्ड गुड्सचं जे आहे फ्राईट हे होणार आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. देन परचेसेस जे आहेत, परचेस रिटर्न रॉ मटेरियलचं जे आहे ते मटेरियल मधून लेस होईल मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटच्या डेबिटला, आणि फिनिश्ड गुड्सचं रिटर्न आहे हे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईड मधून लेस होईल. देन वेजेस, फॅक्टरी, फॅक्टरी इन्शुरन्स हे बाकीचे जे सगळे आयटम आहेत हे रेकॉर्ड होणार आहेत मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. ओके, देन कन्झ्युमेबल, स्टोअर, सेल्स, सेल्स रिटर्न. आता सेल्स, सेल्स रिटर्न वगैरे आहेत हे रेकॉर्ड होणार आहेत ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. क्लोजिंग स्टॉक, रॉ मटेरियल, वर्क इन प्रोसेस मॅन्युफॅक्चरिंगला रेकॉर्ड होतील, आणि फिनिश्ड गुड्स रेकॉर्ड होणार आहे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. सो चला आपण सॉल्व्ह करूया वन बाय वन. तर ह्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला ऍडजस्टमेंट काही दिलेल्या नाहीये, फक्त रेकॉर्डिंग जे काही अकाउंट दिलेले आहे त्याचं पोस्टिंग करायचं आहे ट्रेडिंग अकाउंट अँड मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट. सो फॉर्मॅट ड्रॉ झाला असेल तुमचा, मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st December 2017 अँड ट्रेडिंग अकाउंट. सो जसा सिक्वेन्स आहे याप्रमाणे आपण रेकॉर्डिंग स्टार्ट करूया. फर्स्ट आहे ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल 17,000 मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटच्या डेबिटला या. ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल इनर मध्ये अमाऊंट रेकॉर्ड करा. ओपनिंग स्टॉकची अमाऊंट किती आहे रॉ मटेरियल 17,000 रेकॉर्ड करून घ्या. इनर मध्ये अमाऊंट रेकॉर्ड करा 17,000. देन त्याच्यानंतर आहे टू परचेस ऑफ रॉ मटेरियल किंवा डिरेक्टली परचेस काय दिलेलं आहे बघा प्रॉब्लेम मध्ये. वर्क इन प्रोसेस, फिनिश्ड गुड्स हे खाली रेकॉर्ड होतील, हे आपण नंतर घेऊ. किंवा डिरेक्टली तुम्हाला जर सिक्वेन्स वाईज जायचं असेल तर सिक्वेन्स वाईज जाऊया. सो ओपनिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोसेस इथे लास्टला कुठे रेकॉर्ड केलं तरी चालेल. ओपनिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोसेस डिरेक्टली आउटरला पुटअप केला तरी चालेल. किती आहेत बघा 8,000.
सिक्वेन्स वाइज अपन रेकॉर्डिंग करतो आहोत. सो फर्स्ट ओपनिंग स्टॉक रेकॉर्ड केलेला आहे स्टार्टिंगला. ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल स्टार्टिंगला येईल. ओपनिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोसेस तुम्ही कुठेही मेन्शन केला तरी चालेल, त्यासाठी काही सिक्वेन्स मॅटर नाही करत आहे. त्याच्यानंतर आहे ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स, हा कुठे जाणार आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला. सो ट्रेडिंग अकाउंटला या. ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स डायरेक्टली आउटरला मेंशन केलं तरी चालेल 12,000. पहिलं रेकॉर्डिंग क्लिअर झालं का सगळ्यांना? ओपनिंग स्टॉक रॉ मटेरियलचं आपण स्टार्टिंग रेकॉर्डिंग केलं ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. वर्क इन प्रोसेस 8,000 रेकॉर्ड केलेला आहे आपण मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटच्या डेबिटला. देन फिनिश्ड गुड्स ओपनिंग स्टॉक रेकॉर्ड केलेला आहे आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला. Is it clear first? Yes, ma'am. Okay. Yes, ma'am. So next ahe purchase of raw material 50,000 and purchase of finished goods 25,000. Purchase of raw material yenar ahe manufacturing account cha debit side la. So put up kara. Purchase of रॉ मटेरियल. आता इथे इनर चार्ट मध्ये अमाऊंट मेंशन का करा, कारण याच्यामधून तुम्हाला परचेस रिटर्न मायनस करायचे आहे. सो अमाऊंट किती आहे 50,000. किंवा इथे इनर मध्ये जरी घेतली तरी काही प्रॉब्लेम नाहीये, ऍज पर युअर कन्व्हिनियन्स कुठे घ्यायची बघा. फक्त इथे आपल्याला लेस परचेस रिटर्न करायचे आहेत ना. प्रॉब्लेम मध्ये परचेस रिटर्न दिलेले आहेत. सो आपण हे मायनस इथे करून घेणार आहोत, म्हणून ते इनरच्या आतमध्ये आपण पुटअप केलेले आहे. त्याच्यानंतर परचेस ऑफ फिनिश्ड गुड्स आहेत जे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड होतील. टू परचेस ऑफ फिनिश्ड गुड्स आता हे इनर मध्ये मेंशन केलात तरी चालेल, कारण याच्यामधून सुद्धा परचेस रिटर्न फिनिश्ड गुड्स दिलेले आहे, दॅट इज वाय. सो 25,000 इनर मध्ये रेकॉर्ड करा. इज इट क्लिअर? परचेस ऑफ रॉ मटेरियल अँड परचेस ऑफ फिनिश्ड गुड्स. ओके. आज बॉईज कोणाचाच आवाज येत नाहीये. अमन, अंबर, आर यू हिअरिंग ना? यस मॅम. ओके. यस मॅम. यस मॅम. रिप्लाय द्या जर क्लिअर होत असेल, नसेल वॉट एव्हर. सो परचेस ऑफ रॉ मटेरियल आपण रेकॉर्ड करून घेतलेला आहे. नेक्स्ट आहे कॅरेज, कॅरेज ऑफ रॉ मटेरियल अँड कॅरेज ऑफ फिनिश्ड गुड्स. कॅरेज ऑफ रॉ मटेरियल रेकॉर्ड होणार आहे मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटच्या डेबिटला, अँड कॅरेज ऑफ फिनिश्ड गुड्स रेकॉर्ड होईल ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला. सो पुटअप करून घ्या कॅरेज ऑफ रॉ मटेरियल. इथे आपल्याला परचेस रिटर्न करायचं आहे आणि त्याच्यानंतर क्लोजिंग स्टॉक लेस करायचा आहे, म्हणून थोडीशी जागा सोडून कॅरेजची अमाऊंट पुटअप करून घ्या. कॅरेज ऑन रॉ मटेरियल डिरेक्टली आउटरला पुटअप करा. रॉ मटेरियल कॅरेज अमाऊंट सांगा किती आहे. कॅरेज ऑन रॉ मटेरियल $700. ओके. सो 700 डायरेक्टली आउटरला पुटअप करा.
त्याच्यानंतर दिलेला आहे तुम्हाला कॅरेज ऑन फिनिश्ड गुड्स जे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड होतील. सो टू कॅरेज ऑन फिनिश्ड गुड्स अमाउंट सांगा कॅरेज ऑन फिनिश्ड गुड्स ची किती आहे. 300 करून झालेला आहे. फ्राईड रॉ मटेरियल अँड फिनिश्ड गुड्स 1400 and 600. रॉ मटेरियलचं रेकॉर्डिंग होणार आहे मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटला, फिनिश्ड गुड्स रेकॉर्डिंग होणार आहे ट्रेडिंग अकाउंटला. सो पुटअप करा. Write on material. Amount directly outer la put up kara. Kiti ahe baga amount? 1400. Right. And next carriage ahe. He trading account cha debit side la ye. Sorry. 25. ट्रेडिंग अकाउंट चे फ्राइट किती आहे. सो नेक्स्ट परचेस रिटर्न दिलेले आहेत. रॉ मटेरियल परचेस रिटर्न 700 अँड फिनिश्ड गुड्स रिटर्न आहेत 800. सो पुटअप करा परचेस रिटर्न. परचेस रिटर्न किती आहेत 700. 700 मायनस करून अमाऊंट आउटरला किती येईल बघा. आउटरला अमाऊंट किती येणार आहे 49300. राईट. अँड ट्रेडिंग अकाउंटचे रॉ मटेरियल लेस करा. लेस रिटर्न किती आहे 800. अरे मी हे सगळं डेबिटला इकडे घेतलेलं आहे इनर मध्ये. सो रिटर्न करून अमाऊंट किती येईल बघा. 25,000 मायनस 800 24,200. ओके. सो नेक्स्ट रॉ मटेरियल रिटर्न आपण रेकॉर्ड करून झालेला आहे. बाकीचे जे आयटम आहेत हे सगळे ट्रेडिंग सॉरी मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटच्या डेबिटचे आहेत. वेजेस, फॅक्टरी रेंट, फॅक्टरी इन्शुरन्स, कोल, मॅन्युफॅक्चरिंग पॅकेजिंग एक्सपेन्सेस, रिपेअर्स टू मशीनरी, रॉयल्टी अँड स्टोअर 200. ओके. सो हे ॲज पर दी प्रॉब्लेम रेकॉर्ड करून घ्या. वन बाय वन मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटच्या डेबिटला येते. टू वेजेस अमाऊंट सांगा फटाफट. वेजेस ची अमाउंट किती आहे. देन फॅक्टरी रेंट 3,800. ओके. Then factory insurance. Factory insurance किती आहे. 900.
900. Next, to manufacturing packaging expenses ki coal ka hai baga sequence. Coal hai. Okay. So coal. Coal ki amount kiti hai? 1600. Okay, next sequence kaya hai? Coal nantar kaya dilela hai? Manufacturing expenses. Packing expenses. कितने अमाउंट संगा 500 next to repairs to machinery repair to machinery अमाउंट संगा 750. Okay. Okay. So next आता आपला इथे ओपनिंग स्टॉक ऑफ वर्किंग प्रोसेस बाकी अजून कोणते आयटम राहिलेत बघा रिपेअर्स टू मशीनरी झालं डेप्रिसिएशन ऑफ मशीनरी आहे डेप्रिसिएशन ऑफ मशीनरी अमाऊंट सांगा डेप्रिसिएशन ऑफ मशीनरी मैम हाँ बोलो फिर से सेंड करो ना हाँ इतने साले हैं हे का ओपनिंग स्टॉक इतने खाली कितना तेरे साले में खाली कितने तुम तो कंफ्यूजन ना करो वाला ओपनिंग स्टॉक का कुटे पन रिकॉर्ड के लतरी फर्क नहीं पड़ना है ओपनिंग स्टॉक की अमाउंट कितनी होती है 8000 ना So, depreciation on machinery ची अमाउंट सांगा किती आहे रिपेयर्स टू मशीनरी 750 सांगितलीत ना रिपेयर्स टू मशीनरी 450 है ना नहीं मैम जरा एकदा अमाउंट चेक करा बरं यस मैम एक मिनिट मी चेक करती अमाउंट काय मॅडम इथे 750 आहे काय मॅम बरोबर आहे 750 रिपेअर्स टू मशीनरी 750 देन रॉयल्टी 1000 ओके डेप्रिसिएशन ऑफ मशीनरी आहे प्रॉब्लेम मध्ये नाही आहे ओके ठीक नाही ओके सो इथे काय रॉयल्टी आहे ना हे रॉयल्टी दिलेला आहे ओके सो रॉयल्टीचे अमाउंट किती आहे 1000 आहे ना 1000 ओके आणखी काय रेकॉर्डिंग राहिलेला आहे कंज्युमेबल स्टोअर सो टू कंज्युमेबल स्टोअर अमाउंट किती आहे कंज्युमेबल स्टोअर 200 आहे ना 200 रेकॉर्डिंग झालेला आहे का बघा सगळं जे काही बघा इथे काय फॅक्टरी रेंट फॅक्टरी इन्शुरन्स कोल मॅन्युफॅक्चरिंग पॅकेजिंग एक्सपेन्सेस रिपेअर्स टू मशीनरी ओके सिक्वेन्स एकदा चेक करा काही अजून आहे का रेकॉर्डिंग व्हायचं नाही आता फक्त काय राहिलेलं आहे कंज्युमेबल मध्ये स्टोअर रेकॉर्ड करून झालेला आहे सेल्स अँड सेल्स रिटर्न रेकॉर्ड करा सेल्स अँड सेल्स रेकॉर्ड रिटर्न रेकॉर्ड होईल ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला सो पुटअप करा बाय सेल्स इनर मध्ये अमाउंट मेन्शन करा
किती आहे सेल्स ची अमाउंट 1,20,000 and then less return return किती आहे सेल्स रिटर्न सो मायनस करून अमाउंट बघा किती येईल आउटरला 1,18,900 ओके सो आपण सेल्स अँड सेल्स रिटर्न आता रेकॉर्ड करून झालेला आहे त्याच्यानंतर लास्ट आलोत आपण क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल वर्क इन प्रोसेस अँड फिनिश्ड गुड्स जो क्लोजिंगचा मटेरियल आहे हे रेकॉर्ड करून घ्या रॉ मटेरियल फर्स्ट किती आहे रॉ मटेरियल 8,000 सो मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्डिंग होईल इथे आधी काय करा हे 17,000 49,300 ची टोटल करा इथे आणि त्याच्यामधून मग क्लोजिंग स्टॉक ची अमाऊंट लेस करायची आहे सो लेस क्लोजिंग स्टॉक डायरेक्ट केलं तरी चालेल नो प्रॉब्लेम क्लोजिंग स्टॉक ची अमाऊंट किती आहे 8,000 ना सो 17,000 प्लस 49,300 मायनस 8,000 किती येईल बघा आउटरला 58,300 ओके सो 58,300 सो ही स्टेप क्लिअर झाली का याला हेडिंग दिलं जातं मटेरियल कंज्युम मटेरियल कंज्यूम असं हेडिंग त्याचं मेन्शन करा नेम जे 58,300 आलेले आहेत दिस इज कॉल्ड द मटेरियल कंज्यूम ओके सो नेक्स्ट क्लोजिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोसेस जे आपण क्रेडिट साइडला मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटचा रेकॉर्ड करतो क्लोजिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोसेस अमाउंट सांगा किती आहे क्लोजिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोसेस 5,200 ओके आणि लास्ट क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स जो आहे तो आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला मेन्शन करणार आहोत बाय क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स किती आहे बघा क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स 25,000 ओके सो पोस्टिंग क्लिअर झालं का सगळ्यांना यस मॅम ओके सो यस मॅम ओके आता अकाउंट क्लोज करायला घ्या मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट फर्स्ट क्लोज करा हॅलो मॅम हा बोलो मॅम बोलो प्रेझेंटी की लिंक सेंड करो फिर से अटेंडन्स की प्रेझेंटी की लिंक मिली नाहीये ओके ओके हा टोटल करू अभी फाइंड आउट करू जस्ट वेट
I'll send you. मिली अभी? यस मैम मिल गई. ओके फिलअप करो एंड क्लोज करो अकाउंट. डेबिट एंड क्रेडिट टोटल टोटल येईल तुमची डेबिट साइड ची टोटल येणार आहे 84,000. बोथ साइडला मेंशन करून घ्या टोटल 84,000 एंड फाइंड आउट डिफरेंस. डिफरेंस फाइंड आउट करा आणि तो मेंशन करा बाय कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. ओके डिफरन्स बघा किती येईल. कॅल्क्युलेट केलेला आहे का डिफरन्स? 78,800 ट्रान्सफर टू द ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड. सो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला ट्रान्सफर करा टू कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ट्रान्सफर टू द ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड 78,800 एंड क्लोज ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंट क्लोज करा मग आणि ग्रॉस प्रॉफिट फाइंड आउट करा किती येईल बघा. क्रेडिट साइड डेबिट साइड क्रेडिट साइड जास्त असेल. सो 1,18,900 प्लस 25,000 टोटल मिळेल तुम्हाला 1,43,900. 1,43,900 अँड फाइंड आउट ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट किती मिळेल बघा. कॅल्क्युलेट करा 1,43,900 मायनस 12,000 24,200 300 600 अँड 78,800. 28,900. 28,000 आलेला आहे का? 28,000. ओके ओके सो इज इट क्लिअर प्रॉब्लेम? फर्स्ट प्रॉब्लेम सगळ्यांना क्लिअर झालेला आहे का? यस मॅम. थँक्यू. यस मॅम.